नमस्कार, गुड इवनिंग सगळ्यांना. मॅक्स ज्ञान ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड च्या कंपनीच्या आधार बेसिस रिगार्ड्सवर रेप्रेझेंट करत आहे मी वैशाली भिडे बर्वे, आणि माझ्यासोबत आहेत नमस्कार, ॲडव्होकेट. मी ॲडव्होकेट रुपाली ठाकूर. येस, सो ॲज प्रॉमिस्ड, फॉर एव्हरी फ्रायडे आम्ही अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज ना तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. आणि तसंच आज शुक्रवार आहे आणि आपलं आज सेशन आहे, आणि आज आम्ही अशाच एका पर्सनॅलिटीला तुमच्या भेटीसाठी आणलेलं आहे. सो आजची आपल्या ज्या जे पर्सनॅलिटी आहेत ते त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर द जर्नी ऑफ अ स्पोर्ट्स पर्सन इन्वॉल्व्स लॉट ऑफ हार्डवर्क, डिटर्मिनेशन, डेडिकेशन अँड एक्सेप्टन्स टू लॉट ऑफ चॅलेंजेस. आणि अर्लियर यू गेट एंगेज इन एनी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी इट इम्प्रूव्स नॉट ओनली युअर फिजिकल बट ऑल्सो युअर मेंटल वेलबिईंग. सो आजचे जे आपले गेस्ट स्पीकर जे आहेत ते असेच एक गेस्ट स्पीकर आहेत ज्यांनी लहान वयातच खेळ खेळायला हा सुरुवात केली, आणि हा खेळ म्हणजे आपला भारतीय खेळ खो खो. आणि लहान वयात म्हणजे अगदी 6वीत असल्यापासूनच ते खो खो खेळायला त्यांनी शाळेपासूनच सुरुवात केली, अँड ही रेप्रेझेंटेड ॲट अ नॅशनल लेवल. आणि आज मला इथे अतिशय आनंद होतोय की मिस्टर शैलेश गुरव यांना तुमच्या सोबत इंट्रोड्यूस करण्यासाठी. सो वेलकम शैलेश जी, वेलकम टू अवर प्लॅटफॉर्म. आणि खो खो या थँक्यू. विषयावरती आज नमस्कार. आम्ही त्यांच्या बरोबर नमस्कार नमस्कार वेलकम. सो खो खो या वेलकम विषयावरती शैलेश जी. आम्ही डिस्कस करणार आहोत, आणि तुम्हाला याबद्दल जी माहिती हवी असेल किंवा ज्याबद्दल आपण काही गोष्टी डिस्कस करणार आहोत त्यामध्ये अर्थातच आपण त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. सो शैलेशजी हॅज बीन अ गोल्ड मेडलिस्ट इन द गेम, आणि त्यांनी कॅप्टनशिप सुद्धा केलेली आहे, अनेक टुर्नामेंट जिंकलेले आहेत ऍट नॅशनल लेवल. सो शैलेशजी, आमचा हा जो उपक्रम आहे तो प्रामुख्याने आम्ही अशा दृष्टीने विचार करतो की मॅक्स ज्ञान ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेडचं मिशन आहे की टू डेव्हलप स्पोर्ट्समनशिप माइंडसेट अमंगस्ट यूथ अँड टू क्रिएट हेल्दी वेल्दी ग्लोब. सो एक स्पोर्ट्समनशिप माइंडसेट खूप महत्वाचा असतो, आणि स्पोर्ट्समनशिप माइंडसेट किंवा स्पोर्ट्समनशिप जो स्पोर्ट्स पर्सन असतो अर्थातच त्याला अनेक गोष्टीतनं जावं लागतं. सो राईट फ्रॉम अडॅप्टेबिलिटी टू चेंज असो किंवा फेलियर्स सक्सेसेस लाईफमध्ये येत राहतात, तर ते मॅनेज करत जाणं गरजेचं असतं. आणि जितक्या लहान वयात आपल्याला हे बाळकडू मिळेल तितकं आपलं मेंटल वेलबिंग डेव्हलप होत असतं, आपण तेवढंच फिजिकली आणि मेंटली खूप स्ट्रॉंग बनत जातो. आणि आम्हाला ह्याच सगळ्या गोष्टी आपल्या या आजच्या नवीन पिढीला सांगायच्या आहेत, पोचवायच्या आहेत, आणि आपली नवीन पिढी खूप ऍक्टिव्ह आणि एनर्जेटिक आहे त्या बाबतीत. सो वी वॉन्ट टू शेअर ऑल दीज थिंग्स, आणि तुम्ही आज आमच्या या प्लॅटफॉर्मवरती आलात. सो थँक्यू व्हेरी मच फर्स्ट ऑफ ऑल. आणि आपण अशा छान गप्पा मारणार आहोत आणि तुमचा एक जर्नी समजून घेणार आहोत. खो खो हा आपला एक रिजनल किंवा आपल्या भारतीय खेळ आहे, आणि त्याला अर्थातच एशियामध्ये सुद्धा खूप छान प्रकारे मान्यता प्राप्त झालेली आहे. पण आपण एशियाकडे जाण्याच्या आधी सुद्धा त्याही आधी आपण तुमचा जर्नी समजून घेऊ की ऍज अ चाइल्ड व्हेन यू डिसाइडेड की खेळ खेळायचा आहे तर तुम्ही खो खो हाच खेळ निवडण्याचं का विचार केला? काय झालं, ऍक्च्युली माझं पहिली ते चौथी शिक्षण हे सन्मित्र मंडळ शाळेमध्ये झालं, आणि शाळेला फार छोटा ग्राउंड होतो आणि तिथे सगळ्या स्पर्धांमध्ये धावणं वगैरे याच्यात मी पहिला येतच होतो, युज टू झालं होतो मी थोडं. आणि चौथी नंतर मग मी थोडा आई वडिलांशी बोलून म्हटलं नाही, मला मैदान मोठं असलेली शाळा हवी, आणि त्या दृष्टीने मी नंतर मग नंदादीप शाळेत मूव्ह झालो. आणि द स्कूल हॅज अ ह्यूज ग्राउंड, म्हणजे मी एवढं ग्राउंड कधी बघितलं नव्हतं खरं सांगायचं. आणि मग जेव्हा मी 5वीत तिकडे गेलो तर पहिले खेळ निवडले नव्हते, पण
आम्ही म्हटलं की काहीतरी पहिले स्पोर्ट्स आपल्या शाळेचे होतात, स्पर्धा होतात मैदानी, तशा मैदानी स्पर्धांमध्ये भाग घेतला. पण मी प्रत्येक स्पर्धेत हरलो, धावण्याच्या हरलो, सगळ्याच्या हरलो. म्हटलं मग मी विचार केला आणि लहान वय असल्यामुळे की अरे मी चौथी पर्यंत सगळ्यात पहिला यायचो आणि पाचवीत अचानक काय झालं. सो इट्स अ ओशन. तेव्हा मला शाळा म्हणजे ओशन वाटत होती आणि अकॉर्डिंगली म्हटलं नाही आता काहीतरी खेळ खेळायला पाहिजे. मग लग्न आणि त्यावेळी इंटरनॅशनल गेम्स नव्हते आपल्या इथे, सो माझ्यासमोर ऑप्शन होता लंगडी, कबड्डी आणि खो खो. सो लंगडीने स्टार्ट केली. सो लंगडी वॉज माय फर्स्ट गेम. माझा कल होता क्रिकेटकडे, पण क्रिकेट तेव्हा फार तेवढं मुंबईमध्ये गोरेगावमध्ये तेवढं नव्हतं, मुंबईमध्ये दादर म्हणजे फार लांब होतं. सो मग लंगडी चालू केल्यानंतर लंगडी थोडा वेळ खेळलो म्हणजे काही महिन्यानंतर मग मी खो खो कडे वळलो. म्हटलं हा थोडा चांगला खेळ वाटतो, फार फास्ट खेळ वाटतो, कबड्डीमध्ये ताकद खूप लागते आणि त्यावेळी थोडा कॉन्फिडन्स नव्हता म्हणजे ताकदीबद्दल, कारण खूप मोठी मोठी मुलं खेळत होते. तो मी म्हटलं खो खो इज अ गुड गेम फॉर मी. सो खो खो खेळायला सुरुवात केली आणि मग त्याच्यातले नियम वगैरे थोडी आवड निर्माण झाली, कारण खूप धावावं लागायचं. सो रनिंग इज माय पॅशन. मग मी धावत म्हणजे खेळायला लागलो थोडं आणि नंतर कळलं की शाळेची टीम होते असते, तोपर्यंत हे माहीत नव्हतं. तोपर्यंत आपल्या आनंदासाठी खेळतोय असं वाटत होतं की संध्याकाळी काहीतरी खेळलं पाहिजे. आणि मग शाळेची टीम असल्यावर मग तो एक फोकस तयार झाला, म्हणजे आपण म्हणतो ना काहीतरी नाही आता मला शाळेच्या टीम मध्ये तरी सिलेक्ट व्हायचं. सो सिक्स माझ्या सहावीत मी पहिल्यांदा त्या लेवलला खेळायला सुरुवात केली. सहावीतलं कोणीच नव्हतं शाळेच्या टीम मध्ये, सगळे नॉर्मली 8वी 9वी 10वी असे असतात. पण म्हटलं हे थोडं लहान वय आहे, पण नाही म्हटलं आपण काहीतरी करूया. सो मला सिनियर्सनी पण माझ्या खूप मदत केली आणि सहावीत असा एक प्रकार घडला की एक मुलगा आजारी पडला आणि मला संघामध्ये चान्स मिळाला. आणि ऍट दॅट टाइम म्हणजे मी 3 विकेट्स मारल्या. प्रबोधन म्हणून तुम्हाला माहिती असेल, प्रबोधनला टुर्नामेंट होतात शाळांच्या, आणि एकदम दॅट वॉज माय टर्निंग पॉइंट. सो सगळ्यांच्या नजरेत येणं हा तो एक प्रकार असतो की नुसतं खेळून चालत नाही, यू हॅव टू शो युअर सेल्फ विद इन. तुमच्यामध्ये खरे काय ते कुठेतरी दाखवायला तुम्हाला स्कोप मिळायला पाहिजे. तो तिथे मला मिळाला आणि संधी जेव्हा आपल्याला मिळते त्याचं सोनं करणं हे एव्हरी वन नोज, की तिथे आपल्याला केलंच पाहिजे. आणि तिथे माझं ते झालं आणि देन नेव्हर आय सेड कम बॅक. नंतर मग नंतर मला हळूहळू कळायला लागलं की शाळा इज नॉट अ ओशन. तिथून मुंबई उपनगरची एक टीम पण असते करेक्ट. आणि त्याच्यानंतर परत महाराष्ट्राची टीम पण असते. नंतर मग मला असं कळायला लागलं की नाही खूप मोठं आहे हे, म्हणजे आपण विचार करतोय तसं नाहीये. जसं क्रिकेटमध्ये इंडियाची टीम असते तसं इथे पण बरंच काय काय स्कोप आहेत. सो देन मग नंतर मी सरांना विचारलं मला आता मुंबई उपनगरच्या टीम मध्ये खेळायचं असेल तर काय आहे, तर ते म्हणाले पहिली गोष्ट तर तू फोकस करायला पाहिजे आणि मेहनत घ्यायला पाहिजे, नुसतं विचार करून होत नाही. यू हॅव टू सेट, तू आता एम ठेवलेला आहेस, दॅट इज गुड. नाव जळीस्थळी तुला आता ते दिसलं पाहिजे, यू यू हॅव टू फोकस ऑन दॅट. सो मग तेव्हा मला ते म्हणाले की मग नुसतं तेव्हा फोकस करून चालणार नाही, टू अचीव अ बिग फोकस यू हॅव टू फर्स्ट डिसाइडेड स्मॉल स्मॉल फोकस. छोट्या छोट्या स्टेपनी तुम्हाला पुढे जायचं. नुसतं खरंय. तुम्हाला भारताच्या संघामध्ये खेळायचं म्हणून होत नाही, तर तुम्हाला त्याच्यासाठी प्रत्येक वेळी स्टेप्स ठरवाव्या लागतात. तू आत्ता ऍब्सोल्युटली. शाळेत आलाय तर तुला अंडर 14 जे तुमचे ज्युनियर असतात त्याच्यात तुला आधी संघात निवडवावी लागते शाळेच्या. मग त्यांचे उपनगरचे सामने असतात त्याच्यात तुला तुला प्रूव्ह करावं लागेल आणि मग ऍब्सोल्युटली. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत द्यावी लागेल. तो जेव्हा तुम्ही लक्ष ठेवलं मग त्याच्यावर तुम्ही फोकस केलं मग तुमची जर्नी चालू झाली. ती जर्नी तुम्हाला तिथपर्यंत नेणार आहे. तो ती जर्नी जी आहे ती खूप हार्डवर्किंग आहे आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला ती अचीव करायलाच लागते. मग तुमच्या समोर किती हर्डल्स म्हणजे काही असेल, मग सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करणं आलं सगळं, मग त्याच्यात तुम्हाला अभ्यासाकडे पण दुर्लक्ष करून चालत नाही. तो तुम्हाला ते टाइम टेबल ठरवावं लागतं. मग ते अभ्यास आणि आई वडिलांचं मार्गदर्शन, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि तुमच्या गुरुंचं मार्गदर्शन, हे सगळं तुम्हाला स्वाठवावं लागतं. आणि हे सगळं करून मग तुम्हाला तुमचे सिनियर जे सांगतात त्याच्यावर तुम्हाला फुट स्टेपवर तुमच्या त्यांच्या फुट स्टेपवर आपल्याला जावं लागतं आणि मग ऍब्सोल्युटली. तुम्हाला स्वतःच निर्माण करावं लागतं. नुसतं त्यांना क्या फॉलो बात है. करून सुद्धा चालत नाही, मग तुम्हाला ऍब्सोल्युटली. तुमचा स्पार्क दाखवावा लागतो, त्यात तुम्ही कुठे वेगळ्या.
खो खो मध्ये तुम्ही बघितलं तर एक पळणारा असतो आणि एक पकडणारा असतो. सो करेक्ट जसं करेक्ट क्रिकेट मध्ये बॉलर अँड बॅट्समन अँड द फिल्डर द थर्ड पर्सन, जिथे आपण माहिती असेल आधी कोणी लक्ष देत नव्हतं, आता दॅट इज ऑल्सो वन पार्ट ऑफ द मेन पार्ट ऑफ द क्रिकेट. तसं खो खो मध्ये पण तुम्हाला दोन पार्ट असतात, मग काही जण चांगले पळतात काही जण चांगले पकडतात, मग तुम्हाला कुठे करायचं? तर मग मी विचार करणे आपल्याला दोन्हीकडे करायचं. यू हॅव टू बी बॅलन्स्ड, करेक्ट नुसतं करेक्ट खेळ पळून चालणार नाही. उद्या तिकडे तुम्हाला कॉम्पिटिटर आला तर तुम्ही काय करणार? सो यू हॅव टू बी ऍब्सोल्युटली. बॅलन्स. मग मी त्यात दोन्हीकडे लक्ष द्यायला लागलो आणि मग फर्स्ट बॅचलाही खेळायला लागलो आणि दोन्ही तिथेही परफॉर्मन्स द्यायला लागलो. तो मग पहिल्यांदा अंडर 14 मध्ये माझं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर स्कूल अंडर 14 ची नॅशनल्स आणि असतात त्याच्यात सिलेक्शन झालं. देन माझा अचीव फोकस होता मुंबई उपनगर टीम मध्ये, सो आय हॅव सिलेक्टेड ऑन दॅट. त्याच्या सिलेक्शन मध्ये पण माझं सिलेक्शन झालं. जेव्हा मुंबई उपनगर तर्फे आम्ही बाहेर खेळायला गेलो फर्स्ट टाइम आउट ऑफ द मुंबई, तो तिकडे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट येतात खेळायला, म्हणजे शहर पुणे मुंबई धुळे जळगाव, सो ऑल टाइप ऑफ पीपल कम्स टुगेदर करेक्ट अगेन. दॅट इज बिग ओशन फॉर मी, न्यू एक्सपिरियन्स फॉर मी, न्यू करेक्ट वेदर फॉर मी, तर सगळं चेंज होऊन तुम्हाला त्या वातावरणाशी जुळवून घ्यावं लागतं. आणि तो ओव्हरऑल बेसिकली ह्याच्यात तुम्ही सगळं ओव्हरऑल जुळवून घेणं हे खूप महत्वाचं आहे, आणि यस सर त्याचबरोबर आपल्याला आपलं जे मार्गदर्शन, सो आपले कोचेस आले, फॅमिलीचा सपोर्ट आला, आई वडिलांचं जे मोटिवेशन आहे, एनकरेजमेंट आहे, हे लहान वयातच आपल्याला मिळणं गरजेचं आहे. करेक्ट. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की इथे पॉइंट तुम्ही खूप छान मांडलात की हे गरजेचंच आहे आणि सगळ्यांना ह्याची म्हणजे एव्हरीबडी प्रत्येक लेव्हल हॅलो, आयुष्याच्या यू नीड टू प्रूव्ह. येस रुपाली. व्हॉइस वॉज ब्रेकिंग. अच्छा, सो आपल्याला प्रूफ करत राहण्याची गरज आहे. सो आपल्याला ते प्रूफ म्हणजे कशा पद्धतीने, की एक नॅशनल, एक डिस्ट्रिक्ट लेवल किंवा लोकल लेवल, स्कूल लेवल, लोकल लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, नॅशनल लेवल, असं करत करत पुढे तो टप्पा गाठत जायचा असतो. अँड इट इज, देर इज नेव्हर अन इझी वे. म्हणूनच मी करेक्ट. म्हणलं देर इज लॉट ऑफ, म्हणजे स्पोर्ट्स कुठचाही खेळ घ्या किंवा कुठच्याही लाईफमध्ये कुठचीही गोष्ट घेतली आपण, तरी सुद्धा देर इज हार्ड वर्क, देर इज डिटर्मिनेशन, देर इज डेडिकेशन, आणि इट इज नेव्हर अन इझी सक्सेस. करेक्ट. So there is always a step by step approach, there is always a step by step process to success. आणि तेच तुम्ही करत आलात. सो इथे आपल्याकडे छान तुमच्यासाठी चांगले काही कमेंट्स सुद्धा आलेले आहेत. तुमची बरीचशी आपल्याला आपले जे व्ह्युअर्स आहेत ते सुद्धा बघतायत, आणि खो खो या गेम्स मध्ये सुद्धा तुम्हाला फॉलो करणारे बरेच आहेत लोक. सुषमा सावंत म्हणतायत प्राऊड ऑफ यू शैलेश जी, थँक्यू. व्हेरी नाईस शैलेश. इकडे नितीन राऊत यांनी टाकलेलं आहे, मेघा उपाध्याय आपलं बघतायत प्रोग्राम. सो थँक्यू मेघाजी फॉर अटेंडिंग दिस सेशन. आणि त्याचबरोबर कल्पिता गुरव यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, सो थँक्यू व्हेरी मच कल्पिताजी फॉर अटेंडिंग. निलेश खुळे इथे आहेत, त्यांनी सुद्धा तेही सेशन आपलं अटेंड करतायत. सो थँक्यू निलेश कुळेजी फॉर अटेंडिंग दिस सेशन. ग्रेट. येस सो गुरु शैलेश, मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायला आवडेल की सी बेसिकली तुम्ही म्हणजे एक सेल्फ मोटिवेटेड पर्सन, की ज्यांना 6वीतच वाटलं की मला याच्या पुढेही काही गेम आहे, म्हणजे तुम्ही एक गोल सेट केलं होतं की पहिली शाळेची टीम, मग मुंबई, मग मुंबई उपनगर आणि महाराष्ट्र, एक त्या शाळेच्या लेवलला. सो यू हॅव ऑलरेडी सेट की मला एक एक गोल सेट केलं होतं. पण खो खो असा गेम आहे जो खूप क्विकली खेळला जातो, म्हणजे क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, इतर जे गेम आहे ते खूप तासन तास खेळ जातात किंवा दिवस दिवस खेळ जातो, पण खो खो असा गेम आहे हा आत्ता सुरू होतो आणि आत्ता संपतो. मग ती स्ट्रॅटेजी कशी काय, कारण त्याला केवढा क्विकनेस लागतो, तर ते गोल ते कसं काय तुम्ही मॅनेज केलं हे? तुम्ही बघायला गेलात तर खो खो इज अ फास्टेस्ट गेम आफ्टर आईस हॉकी. येस म्हणजे तुम्ही इतका चपळ आहे की तुम्हाला एक सडन नुसतं धावायचं नाही, परत तुम्हाला मागे फिरायचं तेवढ्यात स्टॉप होऊन.
आणि तुम्हाला त्याच्यासाठी फिजिकल फिटनेस हा खूप लागतो, आणि आपल्याला वाटतं की 21 किलोमीटर ही मॅरेथॉन असते, बा 42 किलोमीटर असते, पण खो खो मध्ये तुम्ही 2 मिनिटं जरी पळालात तरी इट्स अ टू मच, कारण का इतक्या फास्ट अच्छा पळावं लागतं आणि त्याच वेगात यस तुम्हाला मागे यावं लागतं, नुसतं एकाच नेहमी दिशेला पळावं लागत नाही. बरं, खो खो हा असा खेळ आहे, तुम्ही बघितलात तर दोन संघांमधला, की अपोनंट इज ऑलवेज ऍट युअर बॅक साइड. तुम्ही कुठचाही एक 5 सेकंद, अनेक दोन संघांमधले खेळ समोरासमोर आणा, तुमचा अपोनंट हा तुमच्या समोर असतो, तुम्हाला बरोबर त्यामुळे दिसत असतो. खो खो मध्ये तुमचा अपोनंट हा मागे असतो, तुम्हाला पकडत असतो, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही तो. सो तुमचं अर्ध माइंड तुम्हाला खूप स्टेबल ठेवावं लागतं की मागे काय चाललंय, आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पुढे पळावं लागतं. सो तुम्हाला क्विक डिसिजन्स घ्यावे लागतात बरेचदा. म्हणजे त्या 9 मिनिटाचा आता खेळ आहे, तर 9 मिनिटाच्या खेळामध्ये तुम्हाला बरंच काय काय विचार करायचे असतात, इम्प्लिमेंट करायचं असतं, नुसता विचार करून चालत नाही, तर ते इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला आउटपुट मिळत असतं त्याचं, दोन्ही म्हणजे खेळताना पण आणि पकड. तो जसं तुम्ही म्हणालात की वेळी 9 मिनिटात तुम्ही काय काय अचीव करणार, सो ऍज अ टीम तुम्हाला तिथे टीम कॉम्बिनेशन पण बसवायला लागतं, म्हणजे तुम्हाला टीम बरोबर खेळावं लागतं, तुम्ही एकटे खेळून पण चालत नाही ते, तो तिथे टीमला पण खूप महत्व असतं. आणि याचा सगळा तुम्हाला फास्ट विचार करावा लागतो, म्हणून इट्स अ फास्टेस्ट गेम असं आहे. साधारण असं म्हटलं 2014 साली खो खो या गेमची या खेळाला सुरुवात झाली. म्हणजे गेम म्हणजे तुम्हाला कधी आठवतंय का की याचे काही कॉम्पिटिशन्स वगैरे कधी सुरू झाल्या काय? हे साधारण 2014 नाही, पण इट्स नाही, अराउंड 1914. 1914 मध्ये ऍक्च्युली हा आटापाट्यांपासून आलेला खेळ असं म्हणतात. पहिला तर महाराष्ट्रात तुम्हाला त्या आटापाट्या मोठा खेळ होता, सेम ग्राउंडची रचना इकडेही आहे, आणि तसाच हा पुढे आला. आणि नॅशनल्स बघायला गेले तर स्वातंत्र्यानंतर, साधारण 58 नंतर 59 खेळायला ला सुरुवात झाली विजयवाड्याला पहिले काही पहिला. कॉम्पिटिशन हो झालेले. करेक्ट, त्यावेळी बरोडा गुजरात ही महाराष्ट्र गुजरात एकत्रच असल्यामुळे त्यांचा एक मोठं तिकडे प्रस्थ होता, आणि तिकडून तो सुरू झाला खेळ. हॅलो. आणि नंतर तो मेनली महाराष्ट्रात जास्त रुजला आपण म्हणू शकतो, ओके आणि महाराष्ट्र कर्नाटक आणि नाव प्रत्येक स्टेट खेळते, आता इंडियातली तर प्रत्येक स्टेट खेळते, आणि अदर दॅन इंडिया एशियन गेम्स तर पहिल्यापासूनच म्हणजे मी असण्यापासूनच चालू होते, तो श्रीलंका आहे, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, ये तर संघ पहिल्यापासून खेळतात, आणि युरोपियन कंट्रीज मध्ये पण त्याचे प्रेक्षणीय स्थान आता सुरुवात झाली आहे व्हायला, इवन जपान आणि या देशांमध्ये सुद्धा, तो नाव इट्स अ वर्ल्ड वाइड गेम आपण म्हणू शकतो. साऊथ एशिया बरोबर साधारण साऊथ आफ्रिकेमध्ये पण हा गेम तेवढा हो, पॉप्युलर आहे असं म्हटलं जातं. यस यस, आपले आता संघ सुद्धा प्रेक्षणीय सामन्यासाठी इंडियन टीम तिकडे जाऊन प्रेक्षणीय सामने खेळून येतात, अँड दे हॅव हाँ. स्मॉल क्लब्स ऑल्सो देयर. अच्छा, तुम्ही कोचिंग करता असं ऐकलं होतं. हा, मी जेव्हा नंतर 1999-2000 ला सोडलं, त्याच्यानंतर मी शाळेला कोचिंग करत होतो आमच्या शाळेला, त्याच्यानंतर आमचा प्रबोधन म्हणून संघ आहे, तिथेही मी मध्ये मध्ये जातो, नॉट अ रेग्युलर बेसिस, कारण कामाच्या ह्याच्यामुळे आत्ता सध्या जमत नाही, तर जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी तिकडे जातो, कधी कधी खेळतो सुद्धा त्यांच्यामध्ये. सो कसं आपण अपडेट राहतो, सो अपडेट ऑल्सो इज रिक्वायर्ड इन नॉर्मल लाईफ, आपण खेळामध्ये असो कुठच्याही क्षेत्रात असो, सो अपडेट तुम्हाला राहायला पाहिजे प्रत्येक ह्याच्यात काय काय चेंजेस राहिलेत, आता बरेचसे नियम चेंज झालेत, तर ते तुम्हाला अपडेट राहायला मिळतं मला. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळ सॉरी तुम्ही जेव्हा खो खो खेळत होता तेव्हा तुमचं यू हॅव रिप्रेझेंटेड ऍज द कॅप्टन ऑफ द टीम आणि टुर्नामेंट्स पण बरेचसे तुम्ही जिंकलेले आहात, तर त्याबद्दल आम्हाला थोडं अंडरस्टँडिंग द्या, कारण आय थिंक यू आर द गोल्ड मेडलिस्ट इन द गेम. तर हो, हाँ, तर म्हणजे त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. शाळा लेवलला तर बऱ्याच टुर्नामेंट मध्ये आम्ही म्हणजे फायनल्स विनर होतो, देन मुंबई सबअबला जेव्हा रिप्रेझेंट करत होतो तेव्हाही आम्ही ज्युनियर, सब ज्युनियर, ज्युनियर अँड ओपन असे द तीन गट, तर हाँ. तिन्ही गटांमध्ये महाराष्ट्राने सुद्धा कंटिन्युअसली वर्चस्व राखले, म्हणजे वी आर फायनलिस्ट इन दिस गेम्स फॉर 8 इयर्स,
जेव्हा मी खेळत होतो, आणि नाव ऑल्सो आता परवाच्याच बातमीमध्ये सुद्धा आपल्या ज्युनियर गटाने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे भुवनेश्वरला. इट्स डे क्या बात आफ्टर, म्हणजे 2 दिवसापूर्वीची हे. तो महाराष्ट्र इज नॉर्मली इज अ गोल्ड मेडलिस्ट इन दिस गेम. परत आपले नॅशनल गेम्स होतात, इट्स अ मिनी ऑलिम्पिक इन इंडिया, त्याच्यात सुद्धा बँगलोरला आणि मणिपूर तिथे पण आपण गोल्ड मेडल मिळवलेलं होतं. सो इट्स अ क्या बात परंपरा है। आहे आपली महाराष्ट्राची, असंही म्हणू शकतो आपण. सो आपण हा ओके मातीतला गेम आहे असं म्हणू शकतो, म्हणजे यस, मातीशी रिलेटेड। तो आता तो जसं मॅटवर कबड्डी आलेला आहे. आहे, हा येस, तो कबड्डी जसा आता मॅटवर आलेला आहे, तसा खो खोही आता मॅटवर आलेला आहे। हो, खो खो सुद्धा मॅटवर आलेला आहे. आता जे सामने होतात ते शक्यतो मॅटवर, म्हणजे नॉट अ लोकल लेवल बट नॅशनल लेवल ते सगळे मॅटवर होतात, आणि इनडोअर ओके सुद्धा होतात आणि आउटडोअर सुद्धा होतात. आधी मातीचा गेम असल्यामुळे पावसाळ्यात व्हायचे नाही, आता 12ही महिने हा खेळ चांगला खेळला, चांगल्या प्रकारे खेळला. तुम्ही शाळेतल्या मुलांना कसं काय इनकरेज करू शकता हा खेळ, कारण आता सगळे जण वेगळे गेम खेळतात, म्हणजे खो खो काही शराबिक शाळांमध्येच कदाचित खेळला जात असेल किंवा परिचित असेल, तर तुम्ही बरोबर. त्याबद्दल काय म्हणू शकता? तसं बघायला गेलं तर खो खो कबड्डी हे जे आपले देशी गेम आहेत हे खेळले गेले पाहिजे. कारण काय होतं की या खेळांमध्ये ना बरेच असे गुण आहेत जे आपण आपल्या फ्युचर मध्ये म्हणजे लाईफ टाइम आपण युज करू शकतो. कारण आता कसं लोकांना नॉर्मली पालकांचं माइंडसेट झालेलं आहे क्रिकेट बॅडमिंटन हे करिअरिस्टिक गेम. सो व्हॉट डू यू मीन बाय करिअर? फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे तुम्ही टीव्हीवर दिसणं किंवा त्याच्यातून पैसे कमवणं हे करिअर असू शकतं काही जणांचं, पण आय डोंट थिंक सो. दिस इज नॉट ओनली द करिअर. तुम्ही जे काही लहान मनात करता हा तुम्हाला लाईफ टाइम उपयोग होतो की नाही, तुमच्या प्रत्येक आयुष्यातल्या स्टेप मध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काही करिअर नंतर निवडाल, नॉट ओनली स्पोर्ट्स, तिथे हा टप्प्याटप्प्याने तुमच्या या खेळाचा उपयोग होत झाला पाहिजे आणि होतो, हा माझा अनुभव आहे. सो दॅट इज ग्रेट। युजफुल फॉर युअर करिअर आणि हा खेळला गेला पाहिजे. सो आपल्याकडे व्ह्युअर्स आहेत आणि छान ते एन्जॉय करतायत, आणि त्याच्यामध्ये आपले ललित पराडकर आहेत, सो थँक्यू फॉर जॉईनिंग इन। त्यांनी प्राऊड ऑफ यू शैलेश म्हणून सांगितलंय। रोशन सिंग आहेत, त्याचबरोबर सुषमा सावंत आहेत, ते सुद्धा आज आपला हा लाईव्ह सेशन अटेंड करतायत। नितीन राऊत जी आहेत, अनुश्री गुरव आहेत, मेघा उपाध्याय आहेत। थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी फॉर जॉईनिंग अँड वॉचिंग दिस सेशन। चैताली गुरव म्हणून आहेत, त्या सुद्धा इथे आज त्या अटेंड करतायत सेशन। आणि अमोल चवाथे म्हणून आहेत। सो थँक्यू एव्हरीबडी फॉर जॉईनिंग दिस सेशन अँड एनकरेजिंग। वंडरफुल टू हॅव यू ऑल हिअर। तुमचे सगळ्यांचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही चॅट मध्ये टाका, कमेंट्स मध्ये टाका, आपण ते सुद्धा घेऊ आफ्टर द डिस्कशन इज ओव्हर। सो मला शैलेशजी तुम्हाला असा प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट प्लेअर ऑफ इंडिया वीर अभिमन्यू अवॉर्ड हा सुद्धा कॉन्फर केलेला आहे, तर हा ऍक्च्युली अवॉर्ड कशासाठी आणि हा कधी साधारण कधी मिळालेला होता तुम्हाला, तर तुम्ही त्याबद्दल हा आम्हाला थोडं सांगा ना। ऍक्च्युली हा जेव्हा आपले नॅशनल्स होतात स्टेट लेवल स्टेट सगळ्या एकत्र येऊन खेळतात, तिथे हा धुळ्याला 1994 मध्ये मला मिळाला होता. इट्स द अच्छा, बेस्ट प्लेअर ऑफ इंडिया इन ज्युनियर क्या बात। ऑफ दॅट इयर. आणि अच्छा त्याच म्हणजे असं होतं की यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. म्हणजे हे असं नसतं की तुम्ही काहीतरी इतके वेळा रिप्रेझेंट केल्यावर हा मिळतो, तुम्हाला मैदानात तिकडे प्रूव्ह करावं लागतं तरच तो मिळतो. आणि सबब मध्ये मी सांगायला की आय वॉज अ थर्ड प्लेअर, मला म्हणजे इतक्या 50 त्यावेळी साधारण 30-40 वर्ष झाली होती, त्याच्यात आय वॉज अ थर्ड प्लेअर मला मिळाला होता. कारण बरीच कॉम्पिटिशन असते त्याला, आणि 9 जणांमध्ये तुम्हाला सगळ्या संघांमध्ये पण दाखव प्रूव्ह करायचं असतं, त्यात आपल्या 9 जणांमध्ये पण करायचं असतं, आणि प्रत्येक मॅचला करायचं असतं, नॉट ओनली द फायनल मॅच. सो वी वर विनर इन दॅट टुर्नामेंट. आणि प्रत्येकाला तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. सो मी जस्ट म्हंटल की इट्स अ युजफुल, सो कन्सिस्टन्सी ऑल्सो इज अ पार्ट ऑफ युअर करिअर. तर तुम्हाला हे पुढे उपयोगी पडतं.
नक्कीच 100%. आणि परफेक्ट, तुम्ही जो मुद्दा इथे मांडलात की कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. सो आपण तुम्ही सुद्धा नुसतं खोखोच नाही, तर आम्हालाही माहितीये की तुम्ही उत्कृष्ट क्रिकेटपटू आहात, आणि आपण आज तिघही इथे जे बसलो ते नॅशनल लेवल क्रिकेट प्लेयर आहोत. आम्ही सुद्धा नॅशनल लेवल क्रिकेट ला फर्स्ट क्लास क्रिकेट रेप्रेझेंट केलं ऑल इंडिया नॅशनल हो चॅम्पियनशिप मध्ये. आणि कन्सिस्टन्सी जो विषय आहे तो इतके आम्हाला लक्षात येतो की कन्सिस्टन्सी म्हणजे नक्की काय असते. की म्हणजे आजकाल हल्ली म्हणजे थोडासा तो एक माइंडसेट होतो की 10वी आली चला बाजूला ठेवा, गेम अभ्यासाकडे फोकस करा. 12वी आली खेळ बाजूला, अभ्यासावर फोकस करा. सो कन्सिस्टन्सी हा विषय जेव्हा येतो ना, तेव्हा मला आठवतं की आय रिमेंबर आय वॉज फॉर्च्युनेट, इव्हन रुपाली विल ऑल्सो अग्री, तिचेही शी वॉज ऑल्सो फॉर्च्युनेट इनफ की असं कधी झालं नाही की आमच्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलं की चल अभ्यासाला बस. म्हणजे ती कन्सिस्टन्सी, अभ्यासाची कन्सिस्टन्सी, खेळामधली कन्सिस्टन्सी, ही त्या माइलस्टोन्सला सुद्धा आम्ही तीच लागू ठेवली, कायम ठेवली. म्हणजे 10वी जरी होती तरी सुद्धा मी टुरिंग केलं, भारतभर फिरले, टूर टुर्नामेंट्स खेळले, मॅचेस खेळले. रुपालीने पण म्हणजे तिचं ऍडव्होकेट म्हणून ती कम्प्लीट तिचं प्रोफेशन कम्प्लीट केलं, बट शी नेव्हर लेफ्ट क्रिकेट. म्हणजे क्रिकेट खेळत खेळतच आम्ही आमच्या परीक्षा दिल्या, अभ्यास केला. सो तो कन्सिस्टन्सी या विषय आहे ना, खूप महत्वाचा आहे की खेळामध्ये सुद्धा ब्रेक आणि गॅप घेण्याची गरज नसते. इफ यू आर डिटर्मिंड, इफ देर इज अ डेडिकेशन अँड इफ यू करेक्ट आर करेक्ट कमिटेड, देन यू नीड नॉट इव्हन टेक दॅट ब्रेक. म्हणजे ते करेक्ट माइलस्टोन. आणि इनफॅक्ट आय विल टॉक अबाउट इट इन दी अदर वे राऊंड की तेवढाच एक विरंगुळा आपल्याला मेंटली स्ट्रेस्ड आउट पासून आपल्याला बाहेर काढतो, त्या हो स्ट्रेस मधनं, त्या वातावरणात. आणि आपण जेव्हा खेळतो किंवा ऍज अ स्पोर्ट्स पर्सन, सो आम्ही नेहमी सांगतो सगळ्यांना की स्पोर्ट्स हा फक्त एक प्रोफेशन म्हणून न पाहता प्रत्येकाने एखादा स्पोर्ट्स तरी खेळावा, किंवा करेक्ट प्रत्येकाने करेक्ट स्पोर्ट्स घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जरुरी नाही की तुम्ही स्पोर्ट्स पर्सन, कोच किंवा एखादं स्पोर्ट्स करिअरच करायला हवं, बट एक स्पोर्ट्स आवड म्हणून सुद्धा तुम्ही ते खेळू शकता. काय म्हणतेस रुपाली, काय वाटतं तुला, बरोबर आहे की नाही? हो नक्कीच. कारण का शैलेशजीनी जसं काही त्यांचा जर्नी सांगितला, सो बेसिकली शैलेशजी माझा पहिला गेम शाळेतला पण खो खोच होता, त्यामुळे नक्कीच खूप रिलेटेडनेस आहे तो त्या खेळाबद्दल. त्याच्यानंतर सेकंड गेम तुमचा पण क्रिकेट, तसाही आमचा पण क्रिकेट आहे. मी मध्ये व्हॉलीबॉल पण खेळले, माझी शाळेची सुरुवात पण लंगडीने झाली, तुमची पण लंगडीने झाली, त्यामुळे त्या खेळांची ती मातीशी नाळ आपली जोडलेली आहे. आणि म्हणूनच आमचं सगळ्यांना म्हणणे की प्रत्येकाने खूप नाही पण निदान संध्याकाळी, तुम्ही एक संध्याकाळचा उल्लेख केला की मला एक संध्याकाळी गेम खेळायचा, तसा प्रत्येकाने खेळावा. आणि जसं हायर एज्युकेशन बद्दल पण वैशालीने उल्लेख केला, तसं तुमच्याही लाईफमध्ये असं आहे की तुम्ही आता एखाद्या नावाजलेल्या बँकेमध्ये एखाद्या चांगल्या मोठ्या हुद्द्यावर काम करताय, तर तो प्रवास तुमचा खेळातनं तिथे गेला त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. सो म्हणजे असं म्हणायला पाहिजे की की 70 मिनिट, जसं चकदेमध्ये म्हटलंय 70 मिनिट, तसं खो खो मध्ये 9 मिनिट असं म्हणतो आपण. आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. आणि अर्थातच तुमचं कॉर्पोरेटच्या जर्नीकडे मी येणारच होते रुपाली, आणि रुपालीने तो विषय इकडे मांडला आहे. सो थँक्स फॉर दॅट रुपाली. सो कॉर्पोरेट मध्ये सुद्धा तुम्हाला काही पारितोषिक तुम्ही पटकावली आहेत, आणि कॉर्पोरेट मध्ये सुद्धा. सो इट वन इज ऑफकोर्स द गेम. सो खो खोनी आपल्याला काय शिकवलं, सो स्पोर्ट्सनी, मी जसं मगाशी म्हणत होते की स्पोर्ट्स आपल्याला लाईफ मध्ये बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. सो फॉलबॅक ऑप्शन एक असतो, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याला आपलं चढ उतार किंवा लाईफ मधल्या ज्या गोष्टी आपण करत जातो त्याबद्दल एक माइंडफुली हेल्प होणं गरजेची असते. सो तुमचं तो वर्क लाईफ बॅलन्स तुम्ही कशा पद्धतीने नंतर मांडलात, आणि अर्थात व्हॉट खो खो हॅज क्रिएटेड अ डिफरन्स इन युअर लाईफ, त्याबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल. किंवा स्पोर्ट्स, खो खो असो, क्रिकेट असो, स्पोर्ट आहे तो. स्पोर्ट्स म्हणजे तुम्ही म्हणाल तर सगळ्या खेळाला साधारण तीच एनर्जी लागते, तुमचं माइंडसेट पण तेच लागतं, खेळ कुठलाही असून. आणि हेच तुम्हाला पुढे जग शिकवत असतं किंवा
जगाचा राहाटा करणं हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणवत असतं. तर तुम्हाला हाऊ यू युटिलाइज दॅट ॲज अप टू यू, म्हणजे तुम्ही खेळून नुसतं बाजूला झालात तर त्याचा उपयोग नाही, हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी युटिलाइज करावं लागतं. जसं तुम्ही खेळामध्ये, मी तुम्हाला म्हटलं की वेळेचं महत्व असतं, की आपण खेळायला उशिरा गेलो तो खेळ बंद होतो, हेच वेळेचं महत्व तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये आहे. तुम्हाला वेळेचं महत्व फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यात. एखादा क्षण आहे तो तुम्ही घालवला तर तुम्हाला तिथे खेळात काय आणि कॉर्पोरेट मध्ये तुम्हाला त्याची शिक्षा भोगावीच लागणार. सो यू हॅव टू पंक्च्युअल फॉर युअर स्पोर्ट्स अँड हेल्थ, तुम्ही ते ऑटोमॅटिक तुमच्या ते अंगवळणी पडतो. दुसरी गोष्ट, तुमच्यात एक टीम स्पिरिट होतो. माझा खेळ टीम स्पिरिट असल्यामुळे ती टीम स्पिरिट ऑटोमॅटिक येते. आता जसं तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला छोटी छोटी लक्ष्य मी तिकडे ठेवली होती, सो आय ऑल्सो फोकस इन माय करिअर. जेव्हा मी पहिल्यांदा बँकेत सुरुवात केली, सो आय वॉज जॉईन HDFC बँक इन 2002 आणि ADFC म्हणून त्यांची प्रोसेसिंग होते, तिथे होतो मी कामाला. इट वॉज अ प्रोसेस, सो माझ्यासाठी तो तलाव होता, छोटा प्रोसेसिंग आम्ही करत असतो. नंतर मला जाणवलं की तिथे बऱ्याच पोस्ट असतात, हाऊ विल आय अचीव दिस पोस्ट, म्हणजे मला त्याच्यासमोर नाही, मला तिथे फोकस करायला पाहिजे. जसं मी खेळात फोकस करत होतो, मला इथे फोकस केलं मी की बाबा नाही, मग आता मला जास्त शिकलं पाहिजे, मग बाकीच्या युनिट्स मध्ये काय चाललंय ते शिकलं पाहिजे. जसं खेळात आपण, मी तुम्हाला म्हणत होतो दोन प्रकार असतात, दोन्हीकडे मला बॅलन्स ठेवायला, तिथे मला सगळीकडे इथे बॅलन्स ठेवायला मिळतो. तर तिथून मग मी हळूहळू HDFC ADFC नंतर मग मी येस बँक मध्ये गेलो. येस बँक मध्ये मी असिस्टंट मॅनेजर, देन तिथून मी परत डेप्युटी मॅनेजर म्हणून परत HDFC बँकेत आलो. देन आय बिकम अ मॅनेजर. देन HDFC बँकेनंतर मी परत RBL बँक मध्ये आलो ऍज अ सिनियर मॅनेजर. देन सिनियर मॅनेजर टू, देन माय जर्नी वॉज सिनियर मॅनेजर टू ABP अँड DBP. नाव आहे मग हेड ऑफ CMS कलेक्शन पॅन इंडिया हेड ऍज अ DBP, डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मी काम करतो. तर हे मला खेळाचं, इथे मी तुम्हाला म्हणजे आवडेल मला सांगायला की खेळात कसं आपण रिलेट करतो आणि करायला पाहिजे, किंवा ते तिथे तिथे आपल्याला त्याचा उपयोग करायला पाहिजे. तर तुम्ही बघाल, आता तुम्ही म्हणता की मी खूप थकलोय काम करून, पण आपण खरंच काम करून थकलेलो असतो म्हणजे काय केलेलं असतो, आपण मेंटली थकलेलो असतो, नॉट फिजिकली. मग तेच, जेव्हा आपण मेंटली थकतो आणि घरी येऊन आळसवण्यापेक्षा आपण थोडं खाली धावलो, राऊंड मारलं तरी अंगातून घाम आला ना, की तो मेंटली थकवा तुमचा ऑटोमॅटिक जातो, जे मी अजूनही करतो. ऍब्सोल्युटली. हा, म्हणजे तो फायदा मला आत्ता इथे होतो की ते स्पोर्ट्समन असल्यामुळे मी नुसतं बसून राहत नाही, मग माझं माइंड ऑटोमॅटिकली फ्रेश होतं. सो आय कॅन थिंक मोर, म्हणजे मी त्याच्यातून बाहेर पडलो, जे मला टेन्शन असतात त्याच्यातून बाहेर पडलो. आता निर्णय घेण्याची क्षमता ही तुम्हाला प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये करावीच लागते त्या पोस्ट आल्यावर. बरं, तुम्हाला इथे वेळ असतो, तुम्हाला खेळण्यात वेळ नसतो, तुम्हाला फार फटाफट निर्णय घ्यावा लागतो, ते तुम्हाला इथे घ्यायला मिळतं. परत हार जीत खेळामध्ये तुमची हार ठरलेली आहे, असा कुठचाच खेळ नाही किंवा कुठचाच खेळाडू नाही की जो जन्मापासून शेवटपर्यंत जिंकतच आलाय. तुम्हाला हार ही पचवावीच लागते, आणि हार नुसती पचवून चालत नाही, त्याच्यातून तुम्हाला शिकावं लागतं पुढच्या जिंकण्यासाठी. बरं, तुम्ही पुढे जिंकलात तर ती जिंकणं सुद्धा तुम्हाला पचवावं लागतं, ते तुम्हाला डोक्यात जाऊन चालत नाही. तुमचा इगो तिकडे बाजूला ठेवून तुम्हाला ती कन्सिस्टन्सी, जसं मी म्हणालो, ती ठेवावी लागते. सो हे तुम्हाला कॉर्पोरेट मध्ये प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतं. तुम्ही जिथे येस येस बोला बोला. तो हे जे काही आहेत, म्हणजे तुम्हाला नैराश्य येतं, तुमचे तुमचा कधीतरी परफॉर्मन्स खेळताना जातो, किंवा तुम्हाला एक बॅड पॅच असतो काही महिने, तो तुम्हाला त्याच्यातून रिकवर व्हावं लागतं, म्हणजे ते प्रत्येक खेळाडूला येत. आणि असं नाही आहे की एव्हरीवन, प्रत्येक जण सुखी असतो. तुम्ही कोणाचे करिअर बघाल तर तुम्हाला हा पॅच येतो, त्या पॅच मधून बाहेर येणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला आयुष्यभर शिकवतं, कारण तुम्ही जिथे जिथे पुढे अडखळत जाता तुम्हाला तो मागचा पॅच आठवतो, नाही मी तिथे बाहेर पडलो होतो, मी इथे मी कसं अडकणार, इथून सुद्धा मला बाहेर पडायचं. तुमच्या प्रत्येक आयुष्याच्या स्टेपला हे तुम्हाला उपयोगी पडतच. तुम्ही प्लॅनिंग करता टीम, आताही मी टीम बरोबर माझ्या प्लॅनिंगच करतो ऑफिसमध्ये. बेसिकली शैलेशजी, तुम्ही आता जे म्हणताय, थोडस मी परत खो खो या खेळाकडे जाईल. तिकडे आता आपण बघा, बेसिकली आताचा जो जमाना आहे तो स्किल बेस आहे, आणि 9 मिनिटाच्या गेमला नक्कीच एक हायर लेवलचं स्किल लागत असणार.
किंवा लागतंच ऍब्सोल्युटली, कारण 9 मिनिट्स मध्ये गेम संपतो आणि तितकं किती क्विकनेस लागतो तुम्ही एक्सप्लेन केलंय, तर मला त्याची निवड चाचणी किंवा निवड कशी होते कोच म्हणून किंवा तुम्ही एक रेफरी म्हणून किंवा जे काही ओव्हरऑल त्या खेळाडूकडे कुठला अँगल आहे, मग त्याच्याकडे कुठली स्किल असावी असं तुम्हाला वाटतं? एकतर वेगवेगळी त्याच्यात करिअर, तुम्ही एक खेळाडू म्हणून पण करिअर आहे, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही स्वतः स्कोरर होतात क्रिकेटला, इट्स अ करिअर. तर तसंच आता खो खो मध्ये स्कोरर म्हणून पण करिअर आहे, तुम्ही अंपायरिंग म्हणून पण करिअर आहे, परत ऑर्गनायझेशन, तुम्ही इव्हेंट मॅनेज करतायत, ते सुद्धा एक करिअर आहे. सो जेव्हा आपण खेळतो तेव्हा तुम्हाला एक तर फ्लेक्झिबिलिटी लागते, तुम्ही दोन खेळाडूंच्या मधून तुम्हाला पळायचं असतं, अचानक स्टॉप व्हायचं असतं, तर ही जी फ्लेक्झिबिलिटी लागते, तर तो एक तुमचा करिअरचा भाग झाला की बाबा तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करून पुढे जायचं असतं, आणि तुमची सिलेक्शन जी असतं ते तुमच्या प्रॉपर परफॉर्मन्सवर असते. तर त्याच्यात दोन प्रकारचं सिलेक्शन असतं, एक तर तुमची टुर्नामेंट असते, आणि सिलेक्टर तुम्हाला तुमची पूर्ण टुर्नामेंट पर तुमचा परफॉर्मन्स बघून तुम्हाला सिलेक्ट करतात, आणि ऍब्सोल्युटली त्यामुळे तुम्हाला यू हॅव टू गिव्ह 100%. सेकंड तुमचं असतं की ग्राउंड सिलेक्शन म्हणायचा प्रकार असतो, जिथे तुम्हाला टुर्नामेंट नसतात, मग ते तुम्हाला कधीही काही करायला सांगतात, तुम्ही दमलेला असाल तरी तुम्हाला अजून पळायला सांगतात, मग तुमची स्ट्रेंथ बघतात ते, किंवा बरोबर. तुम्ही 9 मिनिटं खेळून झाल्यावर सुद्धा लगेच तुम्हाला अजून 5 मिनिटं खेळायचं, त्यामुळे तिथे तुमची स्ट्रेंथ बघतात. तो त्यांचे निकष हे तुमच्या स्ट्रेंथवर आणि तुम्ही किती त्याच्यात हुशार आहात. म्हणजे तुम्ही म्हणता की नुसतं अंगात ताकद असून सुद्धा चालत नाही, बरोबर. तुम्ही मेंटली सुद्धा तेवढंच फिट असायला पाहिजे. तुमची निर्णय क्षमता काय आहे, तुम्ही त्यावेळी कुठचा विचार करून तुम्ही जास्त वेळ पळू शकता, तुम्ही अभ्यास किती करता समोरच्या संघाचा. म्हणजे आता ते तुम्ही टीव्ही मध्ये युट्यूब मध्ये तुम्ही ते जास्त ऑब्झर्व करू शकता, त्यावेळी ते नव्हतं. तुम्हाला करेक्ट, प्रत्येक सामना बघावा लागायचा, बरोबर, प्रत्येक खेळाडूला ऍब्सोल्युटली. ऑब्झर्व करावा लागायचं, आणि आता तुमच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे, तर आत्ताच्या पिढीला तर जास्त स्कोप आहे सगळं करण्यासाठी, तुम्हाला सगळं रेडीली अवेलेबल आहे. तर माझं म्हणणं हे जास्त उपयोगात आणा, जे ऍब्सोल्युटली. सोशल नेटवर्किंग यासाठी जास्त उपयोगात आणा. सो तुम्ही जे म्हणला त्याप्रमाणे तुम्हाला ज्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे असे एक तुमचे चाहते इथे आहेत, अभय दिघे म्हणून, ते म्हणतायत कि बाज की नजर, चीते की चाल और शैलेश की डाइव पर कभी संदेह मत करना, क्या बात है. कभी भी मात दे सकती है. तो क्या बात है अभय जी, खूप छान. आणि त्याच्यावरती त्यांनी त्यांना सेकंड केलेलं आहे जयदीप उभयकर यांनी. सो थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अँड वॉचिंग दिस शो. थँक्यू सगळ्यांना थँक वन्स यू. अगेन. आणि दॅट रिमाइंड्स मी की जे फास्टनेस किंवा या स्पीड बद्दल आपण जे बोलतोय, तर शैलेशजी असं तो मागे सुद्धा आपलं काही चर्चेमध्ये असं डिस्कशन झालं होतं की खो खो इज कन्सिडर्ड एज वन ऑफ दी फास्टेस्ट गेम, फास्ट तर त्याबद्दल काय आपच्या दर्शक म्हणजे आपले जे ऑडियन्स आहेत प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता तुम्ही? काय होतं त्यावेळी जर्मनीला, साधारण 1991 मध्ये जर्मनीला भारताचे दोन संघ जाऊन घेऊन जाण्याचं, तिकडे प्रेक्षणीय सामना घेण्याचं ठरलं होतं. सो देअर टीम केम हियर, आणि तेव्हा असं लक्षात आलं त्यावेळी अभ्यास करताना, म्हणजे त्यावेळी अभ्यास करायला सुरुवात झाली, त्यावेळेस नुसता खेळ होता, मग खो खो रिसर्च करायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हा बघतो तसा नाही, म्हणजे पापणी मिटेपर्यंत बरंच काय काय होतं इकडे डोळ्यासमोर. सो दे त्यांना कळलं की आईस हॉकी इज द फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड, आणि आफ्टर आईस हॉकी खो खो इज द सेकंड फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड, असं त्यांनी निरीक्षण नोंदवलं की त्याच्यात, आणि खूप विचार करणारा लावणार, म्हणजे तुम्हाला मागचा माणूस दिसत नाही, समोर कधी येतो दिसत नाही, तुम्हाला बरेचदा खो या आवाजावरून खेळा पुढच्या चाली बघाव्या लागतात, कारण मागचं दिसत नसतं, आवाजाला तरच खो दिलाय, ते तुम्हाला बरेच अझम्पशन्स पण तुम्हाला त्याच्यात करावे लागतात, असं त्यांचं निरीक्षण होतं. सो बेसिकली तुम्ही हा जो इंटरनॅशनल मुद्दा काढलात, तर भारतीय मूळचा गेम आणि तो आता देशात परदेशात म्हणजे एशियन असो किंवा कुठे युरोपियन, तर तो त्यांचा माइंडसेट कसा असतो? म्हणजे आपल्या मातीचा एक गेम आहे आणि तो परदेशात खेळला जातो, तर त्यांचा माइंडसेटचा तुम्ही काही अभ्यास किंवा काही रिसर्च तुमच्याकडे आहे?
माइंडसेट म्हणजे कसं होतं की आता तो मॅटवर खेळला जातो, आधी तो मैदानावर खेळला जात होता. त्यामुळे ऍक्च्युली तसं बघायला गेलं जसं आपण हॉकी म्हणतो, हॉकी आधी मातीतला खेळ होता, नंतर तो मॅटवर खेळला गेला. आणि कदाचित त्याचं बाहेरच्या देशांना जास्त फायदा झाला आणि आपल्या देशाला पण झाला, ऑफकोर्स, नाही असं नाही. त्यामुळे तो प्रकाश झोतात आला खेळ. तसाच आता खो खो हा मॅटवर खेळवला गेल्यामुळे प्रकाश झोतात येतो खेळ, त्याचं वलय वाढतंय. आत्ताच 2020 जसं असतं तसं नवीन त्याच्यावर रिसर्च करून बँगलोर आणि दिल्लीला मोठे कॅम्प्स भरवले होते हो आणि भारतातले जवळजवळ 50 च्या वर, जवळ 50-100 च्या वर खेळाडू तिकडे प्रशिक्षण घेत होते आणि नवीन खो खो डेव्हलप करत होते. ही जे खो खो कबड्डीचं 2020 जसं आहे प्रो कबड्डी, तसं प्रो खो खो मध्ये कसं इंट्रोड्यूस करता येईल. या ऑलिम्पिक मध्ये पण तो प्रेक्षणीय म्हणून जाणार होता, बट आय थिंक बिकॉज ऑफ करोना दे कम बॅक वन स्टेप. आणि मला वाटतं पुढच्या ऑलिम्पिक मध्ये कदाचित तो प्रेक्षणीय खेळ म्हणून हो वेरी दाखवला जाईल. वेरी सो गुड. नेक्स्ट 10 इयर्स मध्ये माझ्या मते तो इंटरनॅशनल खेळ म्हणून मोठी मान्यता मिळेल असा माझा अंदाज आहे, कारण आता जे खो खोचं बरेच संस्था त्याच्यावर काम करतात. मग तुम्हाला कसं वाटतं की आपला मातीतला गेम तुम्ही एका काही म्हणजे 30-31 वर्षापूर्वी खेळलेला आणि त्याचं जे रूप आता व्यापक होत चाललेलं आहे, तर तुम्ही मुलांना काय गायडन्स करू शकता की म्हणजे त्यांनी ह्या खेळाशी जोडलं जावं, असं तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल काय वाटतं? ऑफकोर्स, म्हणजे तुम्ही आता, मी आतापर्यंत आपण जे डिस्कशन केलं खो खो बद्दल, फास्टेस्ट गेम आणि त्याचा कसा होणार आहे, तर हा तर तुम्हाला बेसिक फायदा होणारच आहे. पण जसं क्रिकेट तुम्ही म्हणता, मोरे, किरण मोरे, चंद्रकांत पंडित बेस्ट किपर्स होते, त्यांचं पण करिअर खो खो पासून सुरू झालंय. ते पण मी तुम्हाला यस सांगायला आवडेल. ही वॉज रिप्रेझेंटेड बडोदा, किरण मोरे, किरण मोरे आणि इन खो खो ऑल्सो. यस तर त्यामुळे नुसता खो खो असं नाही, प्रत्येक खेळाला कुठे ना कुठे तुमचा बेस जो आहे तो कुठे ना कुठे तुम्हाला उपयोगी पडतो. आणि मुलांनी जर आत्तापासूनच खेळाची आवड धरली तर तुम्हाला त्याचे बारकावे आणि त्याच्यातल्या तुम्हाला इनर क्वालिटीज ज्या डेव्हलप होतात त्या तुम्हाला लाईफ टाईम मिळतात. म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला लाईफ टाईम होतो. म्हणजे असं समजू नका की कुठचाही खेळ, म्हणजे अगदी तुम्हाला म्हणाल की भोवरा आणि आपण गोट्या सुद्धा खेळतो, एब्सोल्युटली तुम्ही गोट्या मारता पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं, सो एब्सोल्युटली दॅट कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला लाईफ टाईम मिळतं ना. सो तुम्ही त्याच्यात सातत्य जर एखाद्या खेळात राखलं किंवा कुठच्याही गोष्टीत राखलं तर ते तुम्हाला पुढे कुठचीही गोष्ट अचीव करायला उपयोगी पडणारच आहे. कला आणि क्रीडा या दोन गोष्टी तुम्हाला करिअर मध्ये उपयोगी पडतातच पडतात, एब्सोल्युटली आफ्टर करिअर ऑल्सो, यस रिटायरमेंट एब्सोल्युटली झाल्यावर सुद्धा. येस नॉट एब्सोल्युटली ओनली अँड दॅट, दॅट दॅट इज म्हणजे इमॉर्टल म्हणतो आपण हा, जसं, इट्स टिल युअर डेथ तुमच्या बरोबर एब्सोल्युटली असणार आहे ते. एब्सोल्युटली. नोकरी आपण आणि करतो की नाही, रुपाली, मला तुला इथे सांगायला आवडेल की मला यांचे काही गुण आता आपल्याला या कमेंट्स मधना फेसबुकवरच्या कळतायत, कारण आई बाबा सुद्धा ऑब्झर्व वॉच करतायत. रवींद्र गुरवजी ही सेईंग इज एक्सट्रीमली प्राऊड ऑफ यू, आणि सुलेखा गुरव मॅडम पण सांगतायत. तसंच त्यांचे काही मित्रमंडळी आहेत, ते म्हणतात की ही इज एक्सलंट फोटोग्राफर, हो त्याच्यानंतर वेरी अन गुड, एक्सलंट कुक, आणि वेरी गुड, ललित जी म्हणतायत की गॉर्डन ग्रिनिच ऑफ इंडिया असं ते म्हणतायत त्यांना. येस लुक वाईज सो व्हेरी गुड, म्हणजे मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी. आणि जसं म्हटलं मगाशी त्यांनी की नुसतं खेळ किंवा हे नाही, एक प्रोफेशन असं नाही, म्हणजे अर्थातच रुपाली किंवा मी आम्ही दोघींनी सुद्धा नुसतं एक क्रीडा हा एक म्हणजे अर्थात आमचं पॅशन स्पोर्ट्स कायम राहिलेले आहे, आणि आम्ही तेच आता मुलांना सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो आमच्या काउन्सिलिंग मधनं किंवा मुलांपर्यंत आम्ही तेच नेण्याचा प्रयत्न याच्यासाठीच करतो, कारण याचा उपयोग त्यांना लाईफ लॉंग होणार आहे आणि त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या वर्क लाईफ बॅलन्स मध्ये सुद्धा बॅलेन्स. होणार आहे 100%. सो आता मी जेव्हा जॉब करत होते तेव्हा सुद्धा त्या जॉब मध्ये मला या सगळ्या गोष्टींचा ऑटोमॅटिकली आपसुकच उपयोग होत होता, कारण
क्रिकेट खेळत असताना ऑन द कोर्ट जेव्हा काही गोष्टी आपण प्रात्यक्षिकपणे करतो त्या गोष्टी प्रॉब्ली एमबीए मध्ये थिअरिटिकली आपण नंतर शिकले मी एमबीए करताना, पण प्रॅक्टिकली मी 13-14 वर्षाची होते तेव्हा शिकले होते या गोष्टी. कारण टीम मॅनेज करेक्ट करणं, टीम कोऑर्डिनेशन करणं, स्ट्रॅटेजिक डिसिजन घेणं किंवा इमिजिएटली, आता मला जसं तुम्ही म्हणलं की खो खो हा फास्ट गेम आहे, तुम्हाला पटकन त्याला खो देऊन पुढे धावायचंय किंवा परत येऊन त्याला आउट करायचंय. सो हे जे सगळं आहे की दॅट्स इट्स अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. सो तसंच बोलिंग चेंज म्हणा किंवा बॅटिंगचे निर्णय असतात, कारण काही कॅप्टनला इमिजिएटली काही निर्णय घ्यावे लागतात की अरे तू नाही, तू जा, तू नाही, तू जा, याला नको, करेक्ट, या हिटरला पाठव, किंवा बोलिंग चेंज आणायचा. सो दीज आउट आर ऑफ द बॉक्स, डिस ॲब्सोल्युटली दीज आर द डिसिजन्स दॅट हॅव टू बी कमिंग इन फास्ट. आणि ती जी ऍडव्हर्सिटी क्वेश्चन जो डेव्हलप होण्याची गरज असते ना, ते खूप महत्वाचं असते इकडे. सो आय थिंक दॅट स्पोर्ट्स डेफिनेटली हेल्प्स. आणि खूप छान सेशन तुम्ही कंडक्ट, म्हणजे इथे आपण डिस्कशन चर्चा खूप झालेली आहे. येस रुपाली, तुला काही बोलायचं? शैलेश जी. येस डेफिनेटली, कारण का बोलता बोलता दोन असे गेम मातीतले परत की भवरं आणि गोट्या, कारण का हल्ली मुलं त्या लेवलला नाही खेळताना म्हणजे आपण दिसत नाही. मातीतले गेम थोडे विसरत चालले दो इट इज करोना काळ, बट ठीक आहे हे झाल्यानंतर तरी ऍब्सोल्युटली आपण या गेम्स कडे वळलं पाहिजे. आणि खूप छान वाटलं की एखादा जो गेम आहे जो आपण मातीतला म्हणतो, बरे त्याच्यात आता चेंजेस झाले असेल, तुम्ही त्याच्यामध्ये खूप छान काम केलेलं आहे आणि आता वैशालीने सांगितल्याप्रमाणे बरेचसे तुमचे जे काही सहकारी आहेत ते आजही तुम्हाला साथ देत आहेत. आणि असंच आपल्याला खेळ आपल्याला हेच शिकवतो, टीम गेम. आपण इथे बसलेले सगळेच टीम मध्येच म्हणजे टीम गेमच खेळून पुढे आलेलं आहेत. इवन कॉर्पोरेट लाईफ इज ऑल्सो की त्याच्यामध्ये पण तुम्हाला टीम शिवाय पुढे जाता येत नाही. तुम्हाला जे काही आजपर्यंत पुरस्कार मिळाले असतील ते तुमच्या टीमनेच दिलेले. पण खूप छान वाटलं की हे दोन गेम्स, कारण मुलांनी हे गेम खेळले पाहिजेत आणि आपल्यासारख्या लोकांनी म्हणजे इथे बसलेल्या किंवा ऐकत असलेल्या सर्व प्रेक्षकांना माझी मनापासून किंवा मॅक्सिमांची जशी विनंती असेल की हे जे मातीतले गेम आहे ते जरूर मुलांपर्यंत पोचवा. आपण पण त्याच्याबरोबर लहान होऊन खेळलं गेलं पाहिजे, कारण का आपल्यालाही एक मजा येईल. आताही गोट्या कोणी काढल्या तरी मलाही स्वतःला खूप आवडतं, किंवा तो भोवरा हातात दिसला तरी असं वाटतं पटकन घ्यावा आणि तो असा छान हातावर घ्यावा वगैरे. तर हे सगळे खूप छान गेम आहेत आणि आपण मुलांपर्यंत जरूर पोचवायला पाहिजेत. आणि शैलेजी खूप छान वाटलं की तुमचा हा जो काही मातीतला गेम आहे तुम्ही तो कॉर्पोरेट लेवल पर्यंत घेऊन गेला, त्याचे जे काही संस्कार तुम्हाला झालेत किंवा तुमच्या आई वडिलांनी, तुमच्या मित्रमंडळींनी, तुमच्या मिसेसनी, घरच्या फॅमिली मेंबर्सनी जे काही तुम्हाला सपोर्ट केले, तर त्याच्याबद्दल पण मॅक्सिनतर्फे मी त्यांचे आभार मानते. आणि असंच आणि पुढे. इट इज गुड न्यूज. म्हणजे रुपाली, येस मला इथे एक चांगली गोष्ट महत्वाची ही आहे की आपल्या प्रेक्षकांना ही गोष्ट म्हणजे ही माहिती पण मिळेल की म्हणजे आता पुढे दॅट इव्हेंच्युअली म्हणजे अर्थात एशियामध्ये हा गेम खेळला जातो, मान्यता आहेच त्याला, बट ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्या गोष्टीला मान्यता आता येणार आहे आणि येस तिकडेही खेळलं जाणार आहे. इट्स अ गुड न्यूज फॉर इंडिया, कारण येस येस आपण किंवा आपलं जे विजन आहे की ऑलिम्पिक चॅम्पियन्स घडवणं, तर अर्थातच शैलेशजी सारखे कोच आपल्याला लाभलेले आहेत आणि अशी जी मंडळी आहेत ही सगळी मंडळी आपल्या सोबत इतक्या छान पद्धतीने आपली जी पुढची जी पिढी आहे ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय, भारताची जी पुढची पिढी ती स्पोर्ट्सच्या मार्फत कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त पारितोषिक भारतासाठी आणू शकू, तर हे नक्कीच याचा उपयोग आपल्या भारतातल्या युवा पिढीला होणार आहे. सो शैलेशजी तुमचं खरंच मनपूर्वक अभिनंदन आणि थँक यू व्हेरी मच की तुम्ही खूप छान पद्धतीने आज इथे मार्गदर्शन केलं आणि तुमचे मुळात अनुभव शेअर केलेत, कारण याची खरंच गरज आहे आजच्या या पिढीला. आणि त्याचबरोबर तुमच्यासारख्या मंडळींची गरज आहे की जी मंडळी अशा पद्धतीने प्रॉपर मार्गदर्शन ऑथेंटिकली गाईड करू शकतील मुलांना आणि त्या मुलांना एक वेगळ्या लेवलला नेण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो एकत्रितपणे. सो ग्रेट, थँक यू व्हेरी मच फॉर बीइंग ऑन दिस प्लॅटफॉर्म ॲज अ वंडरफुल गेस्ट स्पीकर फॉर थँक्यू. आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स गुरुकुल तर्फे मी वैशाली बर्वे आणि ऍडव्होकेट रुपाली ठाकूर दोघेही तुमचं खरंच अभिनंदन करतो.
And we are really thankful to you and grateful to you for being on this platform, for sharing your wonderful experiences. Yeah. Thank Thank you you so for much. calling me also on Yeah. this wonderful platform. थँक यू. थैंक आणि यू. कोणाचे काही कमेंट्स आहेत? बरीच मंडळी आली आहेत. नरेंद्र कुंदर सर, त्यांनी जॉईन केलेलं आहे आपलं, ते वॉच करतायत. नंतर ललित पराडकर आहेत, सुशांत शेणॉय आहेत, अभिजीत जोशी आहेत, विवेक घाग आहेत, विवेक खेराडे आहेत, त्याच्यानंतर राजू लाड आहेत. सो ते म्हणत आहेत की तुम्ही एक उत्कृष्ट चित्रकार सुद्धा आहात. सो छायाचित्रकार सुद्धा आहात, क्या बात आहे. सो शैलेशजी, त्या निमित्ताने आम्हाला तुमचे इतरही कलागुण कळले. विश्वनाथ जाधव आहेत. सो थँक्यू व्हेरी मच सगळी मंडळी, तुम्ही आज इथे आलात. तुम्ही सगळ्यांनी अर्थात हा शो वॉच केलात आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा, असं असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि असेच आम्ही वेगवेगळे स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज घेऊन येणार आहोत दर आठवड्याला, एव्हरी फ्रायडे संध्याकाळी 7 ते 8. सो आपण पुढच्या याच्यामध्ये आपण चेस आहे, बॅडमिंटन आहे, अशा सगळ्या विविध खेळांची जे मंडळी आहेत त्या मंडळींना आपण आणणार आहोत आणि त्यांचं आपलं इकडे एक्सपिरियन्स शेअरिंग होणार आहे. सो ग्रेट, थँक यू व्हेरी मच थैंक यू फॉर सो ऑल मच. युअर थैंक सपोर्ट. यू एंड बेस्ट ऑफ लक फॉर युअर टीम जे तुम्ही कार्य करत आहात त्याच्यासाठी. खरंच बेस्ट ऑफ लक फॉर माय ऑर्डर. थँक्यू सो थैंक यू मच. सो मच. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.